आपल्या भागातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज लाईव्ह यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. महाराष्ट्र न्यूज लाईव्ह, शोध सत्य बातमींचा. नमस्कार, मी सुद्धा महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. या बातमीचे प्रायोजक आहेत श्रीगणू बडे उलपरस. पुणे जिल्ह्यात अत्यंत लक्षवेधी ठरलेल्या निवडणुकीचं लक्ष असलेल्या पुणे जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण मानण्यात येणाऱ्या आणि शेतकऱ्यांसाठी अर्थगंगा असणाऱ्या निवडणुकीत आमदार अशोक पवार यांनी तब्बल 109 मतांनी विजय मिळवत पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये दणदणीत आणि खणखणीत प्रवेश केल्यानं आमदार अशोक पवार विरोधकांना चारी मुंड्या चीत करत पुन्हा एकदा शिरूर हवेलीच्या मतदारसंघावर नवनिर्वात प्रभुत्व सिद्ध केलं असल्याची प्रतिक्रिया पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य पंडित दरेकर यांनी दिली आहे. या विजयाचे श्रेय आमदार अशोक पवार यांनी कार्यकर्ते, मतदार आणि हितचिंतकांना देत हा विजय जनतेचा विजय असल्याचंही सांगितलंय. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळ निवडणुकीची मतमोजणी मंगळवार दिनांक 4 रोजी सकाळी 9 वाजता अल्पबचत भवन येथे झाली. पुणे जिल्ह्यामध्ये उत्कंठावर्धक आणि अत्यंत चर्चेची ठरलेली लक्षवेधी निवडणुकीमध्ये आमदार अशोक पवार विजयी होत आपले वर्चस्व सिद्ध झाले. शिरूर तालुक्यातील अ वर्ग सोसायटी गटातील निकालाबद्दल मोठी उत्सुकता असल्याने मोठ्या प्रमाणात मतमोजणी ठिकाणी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी शांतता पूर्ण वातावरणात मतमोजणीला सकाळी 9 टेबल क्रमांक 12 सुरुवात झाली. आमदार अशोक पवार यांचे प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसचे शिरूरचे आमदार ॲडव्होकेट अशोक पवार यांनी पहिल्या फेरीपासून आघाडी घेतली. पहिल्या फेरीमध्ये 24 मतांनी आघाडी घेत खाते उघडले आणि मतांची आघाडी कायमच ठेवली. 109 मते मिळाली तर आबासाहेब गव्हाणे यांना 21 मते पडली आणि 1 मतदान बाद झाले. यामध्ये आमदार अशोक पवार यांनी आबासाहेब गव्हाणे यांच्यापेक्षा 5 मत जास्त मिळवत पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले. निवडणूक निर्णय अधिकारी मिलिंद सोबले यांनी काम पाहिले. विधान परिषदेच्या अधिवेशनामध्ये जनतेचे प्रश्न मांडत मतदारसंघाचा विकासाची घोडदौड कायम राखण्यात यशस्वी असणारे आमदारांना हे एक आव्हान होते. मातब्बर विरोधकांची मतदारांनी माननीय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर दाखवलेले विश्वास तसे जनतेच्या आणि कार्यकर्त्यांच्या कष्टाचे बळ हे आहे. ही लढत एकाकी झाली. कोणीतरी सांगत होतं मी एखाद्याच्या पाठीमागे उभे राहिलो तर तो निवडून येतो हे सांगण्यासाठी त्यांना 2 घरात बसावं लागतं. कार्यकर्त्यांनी लोकांच्याच राहणे गरजेचं आहे. माझे संपूर्ण कुटुंब जनतेच्या सेवेसाठी राबते. लोकांनी आणि मतदारांनी हे आशीर्वाद दिले आहे, त्यांचा मी ऋणी आहे. आमदार अशोक पवार, नवनिर्वाचित संचालक, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक. बँकेच्या संचालक मंडळावर हा खरं म्हणजे जनतेचा आणि त्याचबरोबर कार्यकर्त्यांच्या कष्टाचा फळ आहे. जनतेने हा विजय मिळवून दिला आहे. सर्वसामान्य जनता पाठीमागे उभी असल्याच्यानंतर काय होतं हे चित्र पाहिले की लढत एकाकी झाली. कोणीतरी सांगत होतं की मी पाठीमागे एखाद्याच्या उभा राहिलो तर तोच निवडून येतो हे सांगायलासुद्धा त्यांना 2 घरात बसावं लागतं. माझी एवढीच विनंती राहील की कार्यकर्त्यांनी लोकांच्यात राहणं गरजेचं आहे. आपण पाहतो की आमचं सगळं कुटुंबीय आज सातत्यानं लोकांच्यामध्ये असतं आणि लोकांनी दिलेले आशीर्वाद आहे सर्वसामान्यांनी. त्याचबरोबर राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय आमदार अजितदादा पवार साहेब, त्याचबरोबर गृहमंत्री आमदार दिलीपराव वळसे पाटील साहेब, माजी आमदार बाप्पूसाहेब गावडे, माजी चेअरमन निवृत्ती अण्णा गवारे आणि इतर मग आमचे सगळे सहकारी. आता ती नावं खूप घ्यावं लागेल. मग तालुक्याचे अध्यक्ष रविबापू काळे असतील, शिरूर आंबेगावचे अध्यक्ष मानसिंग भाईया असतील, मार्केट कमिटीचे माजी चेअरमन प्रकाशबापू पवार असतील किंवा इतर सगळ्यांचे, मग राजेंद्र गावडे असतील, जिल्हा परिषदेचे सहकारी असतील, सभापती मोनिका हरगुडे असेल किंवा खरेदी विक्री संघाचे चेअरमन राजेंद्र नरवडे असतील, त्याचबरोबर आपल्या पंडितराव दरेकर असेल, इतर अनेक सहकारी आहेत की त्यांनी खूप याच्यामध्ये कष्ट घेतले आणि लोकांनी खऱ्या अर्थानं एक न्याय दिला की लोकांनी अजितदादांच्या पाठीमागे उभं राहून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आशीर्वाद दिले. त्यामुळे मी राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब आणि राज्याचे गृहमंत्री आमदार वळसे पाटील साहेब यांचं मनापासून आभार मानतो. त्यांनाही खूप खूप धन्यवाद देतो. आणि ज्या मतदारांनी मला आज PDCC बँकेत पाठवले मोठ्या मताधिक्यानं, त्या मतदार सगळ्या माझ्या मतदार बंधू भगिनींना
मनापासून मी धन्यवाद देतो. केवळ त्यांच्या आशीर्वादामुळेच मी आज बँकेत जाऊ शकतो. धन्यवाद. आपल्या भागातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज लाईव्ह यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. महाराष्ट्र न्यूज लाईव्ह, शोध सत्य बातमींचा.